नमस्कार, वेलकम टू मॅजिक मुमेंट विथ श्रुतीज व्लॉग। तर आज डे आहे 5th आणि गणपती बाप्पांसोबत गौरी गणपतीचेही काल आगमन झालेलं आहे सगळ्यांकडे। तर आमच्या ओळखीचे जे जे आहेत आणि कॉलनीमधले जे आहेत त्या सगळ्यांकडे गौरी गणपती असतात। तर त्यांनी कसं कसं डेकोरेशन केलेलं आहे आणि गौरी गणपती आल्यावर त्यांच्या घरी कशी सजावट आहे, त्यांनी काय काय केलं, हे सगळं आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि डेकोरेशनही बघूया। तर माझ्यासोबत तुम्हीही गौरी गणपतीच्या जेवढ्या काय असतील डेकोरेशन किंवा गौरी गणपती तेवढ्या सगळ्यांचं दर्शन घ्या आणि सोबत राहा। चला तर मग, श्री गणपती स्तोत्र, श्री गणेशाय नमः। नारद गणपती बाप्पांची मंडळाची आरती झाल्यानंतर मग आम्ही गेलो सगळ्या महालक्ष्मींच्या दर्शनासाठी आणि मग एक एक महालक्ष्मीचे दर्शन घेऊ लागलो। सगळ्यात आधी आम्ही गेलो धांडे मावशींकडे आणि तिथे खूप छान आणि सोप्या पद्धतीने खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि महालक्ष्मी हा प्रत्यक्ष अवतरल्याची अनुभूती येत होती। त्यानंतर मग आम्ही गेलो भागवतताईंकडे, तिकडे छान परसातच रांगोळी काढलेली होती आणि रांगोळी पाहून मनाला अगदी सुखद वाटलं। त्यानंतर वर गेल्यानंतर त्यांनी छान छान असा देखावा केलेला होता, ओट्या भरलेल्या होत्या आणि इकडे सोन पावलांनी महालक्ष्मी आल्याचं वर्णन केलेलं होतं। स्वच्छ भारत सुंदर भारत एक देखावा त्यांनी तिथे तयार केलेला होता। छान छान पद्धतीने खेळणी मांडलेली होती, गाड्या ठेवलेल्या होत्या, फळे ठेवलेली होती, प्रसादासाठी चिवडा लाडू पापड ठेवलेला होता, लाकडी भांडे ठेवलेली होती आणि वरती अजूनच सुंदर अशा महालक्ष्म्यांचा सेटअप त्यांनी केलेला होता। तुम्हाला मी त्याचा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेला आहे की महालक्ष्म्यांना साडी कशी नेसवतात, तर त्या भागवतताईंकडच्याच महालक्ष्म्या होता। गौरी गणपतींसोबत त्यांची दोघी बाळं आणि मध्यभागी कृष्ण बाप्पा असं त्यांनी वास्तव्यात केलेलं होतं। त्यानंतर आम्ही सगळ्या महालक्ष्म्यांची दर्शनं घेत घेत प्रत्येक ठिकाणी जात होतो। साज शृंगार पाहून महालक्ष्म्यांचा मनाला खूप आल्हाददायक आणि खूप प्रसन्न वाटत होतं। प्रत्यक्ष महालक्ष्मीचे आपण दर्शन घेतो आहे याची अनुभूती आम्हाला येत होती। तर तुम्हालाही हे बघून तसंच काही वाटत असेल, प्रत्येक महालक्ष्मीचं डेकोरेशन, तिचे कपडे, तिची साडी नेसण्याची पद्धत, तिचे दागिने युनिक आणि वेगळे आणि खूप सुंदर लाघवी होते, मनाला अतिशय प्रसन्न करणारे होते। प्रत्येकाचं घर असं महालक्ष्मीच्या दिवशी झगमग झगमग करत होतं। महालक्ष्म्या सुद्धा त्यांच्या घरात अवतरलेल्या होत्या आणि छान डेकोरेशन पाहून खूप छान वाटलं। तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा। प्रत्येक जण आपली महालक्ष्मी सुंदर दिसावी आणि नाविन्यपूर्ण असावी म्हणून फार कष्ट घेतो आणि छानपैकी 8 दिवस आधीपासून तयारी करतात आणि छान महालक्ष्म्यांचा साज शृंगार करून त्यांना उभे करतात। तर महालक्ष्म्या कशा दिसतात ते आता आपण बघूया। हा आहे वाटत ना,
मग सरते शेवटी आलो आम्ही पाठक मावशींकडे. तिथे पण छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि महालक्ष्म्या मस्तपैकी बसलेल्या होत्यात, विराजमान झालेल्या होत्यात आणि खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. तर मग आम्ही ते सगळं बघून घरी परतलो आणि मग छानपैकी मस्त फोटोज जे काढलेले होते आता ते मी तुमच्यासोबत शेअर करते महालक्ष्मी यांचे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्लॉग पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आमच्या इथे गौरी गणपती झाल्यानंतर गणपती बाप्पांचे देखावे असतात, खूप छान छान पद्धतीने देखावे डेकोरेट केलेले असतात. तर त्याचा एक स्पेशल व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी आतुरतेने वाट पहा आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येतील. बेल आयकन दाबून ठेवा. बाय बाय, तोपर्यंत कनेक्टेड रहा.